यानंतर राहुल येऊन राष्ट्रवादीकडे नितेश टंके खूप आधीपासून उत्सुक विचारत होते त्या कर्जत जामपेठ यांनी विद्यमान मंत्री यांचा पराभव करून ही अक्षरशः 3-4 वर्षाची सततच्या माझी पराभव हे 43,000 मताच्या मताधिक्याने विजयी झाले. असाच मोठा निकाल घेतलाय बाळासाहेब पाजपे यांनी. अभिनंदन आपण स्वीकार करावा. ठीक आहे ठीक आहे. आणि सगळ्या चॅनल्स मध्ये सगळ्यात महत्वाची घराची लढाई म्हणून ज्याचा लाजावाजा झाला आणि भाऊबीजा कुठे आहेत माहीत नाही, पण हा एक मोठा पराजय दाखवला तो आमच्या विक्रमी धनंजय मुंडे यांनी. अहमदपूरमधून विजयी झाले आमचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील. एकच फूट मध्ये बाबासाहेब आपण नव्हता, पण आता गाढवा विधानसभा कापूरसावर मोठा उद्या उदगीर अशी आपली हक्काची सीट होती आणि ती मिळवायचा आपण खूप प्रयत्न करत होतो, पण यंदा ते यश ठरवले संजय बनसोडे यांनी. उदगीरहून संजय बनसोडे तसाच महत्वाचा निकाल मोहोळचा लागला आणि यशवंत विठ्ठल माने हे निवडून आले. हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निकाल होता. यशवंतराव तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आपण अभिनंदनाचा स्वीकार करावा. पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी करणारे अनेक जण असतात, पण ही लढाई मोठी होती आणि ती भारत भाग्य यांनी जिंकली. भारत भाग्यचं अभिनंदन त्यांनी या ठिकाणी करावं. पंढरपूर निश्चित विजय ज्यांचा मानला जात होता आणि त्यांनी तो गाठला म्हणजे पेंचोरी बॅटपूर सारखा आहे. दीपक चव्हाण आपण अभिनंदनाचा स्वीकार करावा. वाई वाई रूम मकरंद पाटील वाईची सीट येणार आहे. 100% साहेबांनी धरलेलं होतं. मकरंद पाटील आपलं अभिनंदन. करार उत्तर श्री बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील मला एक महत्वाचा निकाल आपल्याला कोकणातून मिळाला. चिपळूण मधून शेखर निकम विजय झाले. शेखर निकमांचे वडील राजाचे सहकारी होते आणि खासदार होते. गोविंदराव निकमांचे चिरंजीव आणि चिपळूण मधला हा ऐतिहासिक विजय शेखर निकम यांनी मिळवलेला आहे. चंदगडमधून विजयी झाले राजेश नरसिंग पाटील. आपलं अभिनंदन. आपण एक मोठी लढाई जिंकलाय. राजेश नरसिंग पाटील हा कायम अचरणाधीन राहणारा आपला मतदारसंघ आहे. दुसरे साहेब तुमचं मनापासून अभिनंदन.
अतिशय महत्वाची स्कीम ज्याच्यासाठी विरोधकांनी काहीही करायचं सोडलं नव्हतं आणि आपल्या दृष्टीने ती फारच महत्वाची होती. इस्लामपूर मधून प्रदेशाध्यक्ष ७५,००० कर्मचारी निवडून अशीच शिराळ्याची सीट आपण मिळवली. श्री मानसिंग नाईक हाही फार मोठा विजय आहे. आणि आज आपल्याला पुन्हा एकदा आठवण होते स्वर्गीय आर आर पाटील साहेबांची. मागच्या वेळेला सुमनताई तिथून निवडून आल्या, याही वेळेला सुमनताईंनी हा मोठा नैसर्गिक विजय मिळवलेला आहे. सुमनताईंचा विजय हा 62,538 मतांचा. पुढे यावं. नितीन पवारांनी कळवळीची सीट जिंकलेली आहे. ती सीट होती 30 वर्ष नितीन कळवळे नितीन पवार हे त्या ठिकाणी आमदार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे नेते आणि वातावरण काही असलं तरी वातावरण बदलण्याची क्षमता किती मोठी असू शकते याचा महाराष्ट्रालाच नाही तर उभ्या देशाला ज्यांनी व्यक्त घालून दिला ते आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब. या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय प्रफुल्ल पटेलजी, विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजेजी, आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, माननीय अजितदादा, माननीय सुनील तटकरेजी, मुद्दामहून दिल्लीहून इथे उपस्थित असणारे दीपक त्रिपाठीजी, आपल्या ज्यांचा या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्रीनिवास पाटील साहेब खासदार, माननीय दिलीप पळसे पाटीलजी, नवाब मलिकजी, विधान परिषदेतील कालपर्यंतचे विरोधी पक्ष नेते माननीय धनंजय मुंडेजी, अमित देशमुखजी, माननीय टोपे साहेब, हसन मुश्रीफ साहेब, माजिद मलिक साहेब, माजिद मेनन साहेब, प्रकाश जी, जितेंद्र आवाडजी, प्रकाश सोळंकीजी, बाबा आत्रामजी, डॉक्टर शिंगणेजी, सुप्रियाताई, वंदनाताई, महाराष्ट्रभर ज्यांनी भ्रमण केलं त्याचं नाव घेण्याची गरज नाही असे माननीय खासदार अमोल कोल्हे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोरील सर्व मान्यवर आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही सभागृहातील उपस्थित असणारे सर्व विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्य आणि विधान परिषदेतील सर्व सन्माननीय सदस्य, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या
इथे उपस्थित असणाऱ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचं अभिनंदन करतो आणि स्वागत देखील करतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या चार महिन्यात अनेक स्थित्यंतर होताना आपण सर्वांनी बघितले. मागचे पाच वर्ष विधानसभेमध्ये विरोधी पक्षात आपण राहिलो. विधानसभा असो अथवा विधान परिषद असो, मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की अत्यंत प्रभावी काम जर कुठल्या पक्षाने विरोधी पक्ष म्हणून केलं असेल तर ते विधान परिषदेत माननीय धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी केलं, आणि विधानसभेत देखील अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकारला विरोध करण्याचं काम अतिशय प्रभावीपणानं राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, चिंतापूर होणारे निकाल आले, बऱ्याच ठिकाणी लाख लाख भराची मताधिक्य होती आणि ती सगळी मताधिक्य बघितल्यानंतर महाराष्ट्रात सर्वजण असं समजायला लागले की 226 विधानसभा मतदारसंघात युती पुढे आहे, म्हणजे आता हाच निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेत लागण्याची शक्यता आहे. पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षात राहताना आमचे अनेक पत्रकार मित्र विचारायचे की विरोधी पक्ष हे मुद्दे का मांडत नाही, किंवा आम्ही सगळेच मुद्दे मांडत नाही. आम्ही यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मागितली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 19 आमदारांना निलंबित करण्याचं काम करण्यात आलं. त्यावेळी खरी गती महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन काम करण्यासाठी लागली आणि त्याचा परिणाम म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारानं संघर्ष यात्रा काढली, हल्ला बोल यात्रा नंतर काढली, यवतमाळ पासून नागपूर पर्यंत चालून जाऊन लोकांचं जनजागरण आणि सरकारच्या विरोधी भूमिका मांडण्याचं काम केलं, त्यानंतर परिवर्तन यात्रा निघाली आणि सगळ्यात शेवटी आपण शिवस्वराज्य यात्रा काढली. या सगळ्या यात्रा महाराष्ट्रात जात असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नेहमीच उत्स्फूर्तपणानं आपण मांडलेल्या विचारांचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद मिळत होता, तरीही लोकसभेच्या निवडणुकीत असं का झालं हे लोकांच्या मनातलं प्रश्नचिन्ह कायम होते. पण ज्यावेळी शिवस्वराज्य यात्रा निघाली त्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एकदा रात्री उशिरा बसलो आणि कशी शिवस्वराज्य यात्रा पाहिजे याचा आराखडा तयार केला आणि डॉक्टर अमोल कोल्हे आणि माननीय अमोल विठकली या दोन अमोल अनमोल म्हटलं पाहिजे या दोघांनी महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं जनजागरण केलं. मला खात्री आहे की इथं निवडून आलेल्या अनेक आमदारांना विधानसभेच्या या दोघांची मार्गदर्शनाची भूमिका पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या जी नवचेतना जागृत झालेली त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आला. मला वाटतं अनिलजींना सगळ्यात मोठा आला, कारण अनिलजींची सभा ही जवळपास 30,000 लोकांनी उपस्थितांनी अटेंड केलेली होती. खरं म्हणजे 2014 साली आपण 40 आमदार निवडून आणलेले, त्यातले एक आमदार हनुमंतराव डोळससाहेब यांचं निधन झालं. 6 आमदार लोकसभेच्या निकालानंतर आपला पक्ष सोडून गेले. 6 आमदारानंतर ज्यांना तिकीट द्यायचं होतं, ज्यांना हमखास आपण तिकीट देणार होतो, असे 10-12 जण आपला पक्ष सोडून गेले आणि त्यामुळे एकंदरच महाराष्ट्रामध्ये असं वातावरण झालं की साधारणपणे 25-30 पलीकडे पक्ष जाणार. पण आपल्या सर्वांना मी नेहमी सगळ्यांना सांगायचो, प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळ्यांना सांगत आलो की काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्यात मोठी जय दुसऱ्या पक्षाकडे नाही ते माझ्या पक्षाकडे असं मी सांगायचो. सगळे पक्ष प्रश्न विचारायचे, पत्रकार आमचे प्रश्न विचारायचे, मी सगळ्यांना सांगायचो की आमच्याकडे शरद पवार साहेब नावाचा नेता आहे
आणि त्या नेत्याच्यामुळं महाराष्ट्रात काही होऊ शकतं हे मी सतत सांगायचो. आज या ठिकाणी 54 विधानसभेच्या सदस्यांना सत्कार करताना त्या सर्व 54 सदस्यांच्या निवडीसाठी जे अथक परिश्रम आदरणीय पवार साहेबांनी घेतले, रात्रीचा दिवस केला, पाऊस ऊन वारा ह्या सगळ्यांची तमा बाळगली नाही, वयाच्या 79-80 व्या वर्षी पवार साहेबांनी केलेली मेहनत ही महाराष्ट्राला पुढच्या अनेक पिढ्यांना आदर्श म्हणून लक्षात राहील एवढ्या मेहनतीनं पवार साहेबांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम, प्रचाराचं आदर्शपणाने उभा करण्याचं काम केलं. त्यांना निवडण्यात यावं अशी सूचना करतो. शेवटचं काम मॅनिफेस्टो, माझ्यानंतर सूचना मांडली जाईल. मॅनिफेस्टोच काम माझं भाषण संपवलं. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा आपण तयार केला. तो जाहीरनामा एवढा उत्तम होता की खरं जो जाहीरनामा झालेला आहे तो वंदनाताईंनी केलेलाच महाराष्ट्राला आहे, त्यांचेही आभार. आणि स्पोर्ट्स पर्सन म्हणून नवाबभाई मलिक आणि महेश सगळीच टीम, या सगळ्यांनी जे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्या सगळ्या स्पोर्ट्स पर्सन, नवाबभाई आणि सगळ्या स्पोर्ट्स पर्सनचं मनपूर्वक अभिनंदन करून मी मगाशी जो अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं त्या प्रस्तावाचा विचार सभागृहाने करावा अशी विनंती करतो. राज्याचे पक्षाचे अध्यक्ष मी जे विधिमंडळ नेतेच्या नावासाठी अजित पवार साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्या नावाचं मी अनुभव घेतो. राज्याचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून माननीय अजितदादा पवार यांचे जे नाव सुचवलेलं त्याला मी अनुमोदन देतो. आपल्या पक्षामध्ये लोकशाहीनेच आपण निर्णय करतो, सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अजून एक काही म्हणजे शेवटी अजून कोणाला या पदासाठी कोणी इच्छुक असेल लोकशाही पद्धतीनेच आपली निवड आली, काही कोणाचंच नाव नाही, दादांचंच नाव आहे. पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं या ठिकाणी नाव सुचवलं. त्या नावाला मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मते, माझ्या मते अनुमोदन देतो. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी विधिमंडळाच्या नेतेपदी अजितदादांची जी निवड केली आणि त्याची सूचना केली त्याला मी अनुमोदन देतो. मी माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांना अजितदादांचा स्वागत सत्कार करतो. माननीय विधिमंडळाचे नेते म्हणून माननीय अजित दादा यांचं नाव सुचवलं आहे त्याला मी अनुमोदन देत असताना एवढंच प्रश्न सांगतो की माझ्यापासून अजितदादा 1,65,000 मतांनी मिळाले आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते फक्त 49,000 मिळाले. या पद्धतीनं ज्या पद्धतीनं दादा मिळाले त्यांची ज्या खेळदार मिळाली ते नाव सुद्धा त्याला अनुमोदन करू त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची अधिक मोठी निवड झाली होती. त्या अगोदर एक सत्कार आमचा करायचा आपण जो सुचवला होतो. माननीय अजितराव पवार दादा यांची विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून नेतेपदी निवड झाली असं मी घोषित करतो. दादा 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 मध्ये काय 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 का
राष्ट्रवादी प्रभूसाहेबांचा सत्कार करण्याची विनंती सन्माननीय देशपांडे साहेबांना करतो. मगाशी आपण सगळ्या आमदारांचा सत्कार केला, त्यावेळेला संग्राम जगतर थोडे विषय होतो. बनसोडे साहेब आपण आदरणीय साहेब प्रफुल्ल पटेल साहेब, अध्यक्ष जयंत चौपाटी साहेब, भुजबळ साहेब, डीपी त्रिपाठीजी, सुनील तटकरेजी, श्रीनिवास पाटील, डॉक्टर अमोल बोले, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, दीपक पाटील, नवाब मलिक, वंदना जैन चव्हाण, अजित मेहना, अनेक अक्षर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व मान्यवर नेते मंडळी, नवनिर्वाचित सर्व आमदार, त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार, त्याचबरोबर जिल्ह्यातून आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हितचिंतक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्र, सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदारांनी माझी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी निवड केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. दिवाळी आता झाली, खरं तर आपला कृषीचा लग्न असतं तोपर्यंत दिवाळी ग्रामीण भागात चालते, त्याच्यामुळे दिवाळीच्या देखील आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाऊ अशा प्रकारची प्रार्थना देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो. प्रास्ताविकांमध्ये आपल्या प्रांताध्यक्षांनी साधारण राज्यामध्ये झालेल्या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला आपल्यासमोर आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण सगळेजण निवडून आलेलो आहोत, काही आपले सहकारी अतिशय थोड्या थोड्या मताने पराभूत झालेले आहेत. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की नावने होऊ नका, कसू नका, पुन्हा नव्या जोमाने आपण त्या ठिकाणी काम करूया. स्वतः प्रांताध्यक्षांनी हाही निर्णय घेतला. आज जसं नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांना बोलवण्यात आलेलं आहे, तसं पराभूत उमेदवारांना लवकरच साहेबांच्या सोयीची तारीख ठेवून त्याही सर्व सदस्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि त्यांच्याशी पण चर्चा करून काय झालं, कसं झालं, काय आपण कुठं कमी पडलो, कुठं अधिक काम आपल्याला केलं पाहिजे अशा प्रकारची आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष सरकार साहजिकच आपण विरोधी पक्षामध्ये राहणार, आपला आघाडीमध्ये आपण लढलो, जवळपास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्यामध्ये असणारे समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी असे सगळे मित्र पक्ष आहेत. हे म्हणून आपली सध्या 110 ते 115 पर्यंत जाते. काही अपक्ष आपल्या संबंधित आहेत, परंतु गेल्या 15-20 वर्षाचा अनुभव आम्हा लोकांचा जो आहे त्याच्यामध्ये अपक्ष थोडं सत्ताधारी पक्षाकडं झुकण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करायचे असतात. या निवडणुकीच्या निमित्तानं देखील लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या नंतर थोडस आपल्याला पाहिजे तसं यश मिळालं नाही. तिथं 4 जागा आणि 1 आपण पाठिंबा देणारी अमरावतीची अशा 5 जागा आल्या, काँग्रेसची 1 जागा चंद्रपूरची आली आणि बाहेर राज्यामध्ये 1 जागा आपली आली, असं संख्येने आपण कमी होतो. त्याच्यावर थोडेसे कार्यकर्ते जरा वेगळ्या मनस्थितीत होते आणि हे सगळं घडत असताना नेमकं आताचे राज्यकर्ते जे राज्यात होते त्यांनी वेगवेगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली, तुम्ही आता निवडूनच येणार नाही, तुम्ही आता पराभूत होणार आहे, तुम्ही कशाला तिथं थांबता, या इकडं आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्याकरता करतो, तुम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा आणि हे केल्यानंतर काही आपल्या जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले, काही काँग्रेसलाही सोडून गेले. वास्तविक माझा स्वतःचा दावा आहे, खरा असेल खोटा असेल माहिती नाही, परंतु ही घटना जर घडली नसती त्यांना नंतरच्या निवडणुकीच्या काळामध्ये पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं झंझावाती दौरा केला आणि त्याच्यातनं मतदारांच्या मध्ये परिवर्तन झालं. मी अनेकदा म्हणत होतो की अंडर करंट आहे,
त्या ठिकाणी पहा काय घडतंय ते. मला वाटत होतं कुठंतरी आपण आघाडीच्या प्रत्येक वतीनं 100 पुढे येणार आणि तशा पद्धतीनं घडत होत. ही सगळी लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राहिली असती तर आज आपण पूर्ण सरकार त्या ठिकाणी आणलं असती बसली स्थिती. पण ठीक आहे, हे असं असतं तर तसं झालं असतं, तसं असतं तर असं झालं असतं, ह्याला काही अर्थ नसतं. शेवटी मॅजिक फिगर होणार. आज सरकार त्यांनी बनवावं, आपण सगळे विरोधी पक्षामध्ये काम करणार आहोत, आपण आता संख्येने मजबूत आहोत. तसं कुणालाही सरकार चालवत असताना इतकं सहजासहजी ते सरकार चालू शकत नाही. आज तसं माझ्या ग्रामीण भागात किंवा काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ओला दुष्काळासारखी परिस्थिती झाली, पिकं आपली गेली, सगळे हवालदार माझा शेतकरी झालेला आहे, त्यांना तिथं मदत झाली पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बेरोजगारांचा प्रश्न आहे, तो प्रश्न तसाच लावायचा आहे, ती आपली एक महत्वाची मागणी आहे. जयंतराव पाटील साहेब बहुतेक उद्या झाला गव्हर्नर साहेबांची वेळ घेत आहे. जयंतराव, मी, धनंजय, भूगोल साहेब, आम्ही सगळे सुनील तटकरे, जेवढे काही सहकारी दिलीपसाहेब पाटील साहेब, सगळेजण साधारण तिथं त्यांना भेटायला जाणार आहे. कारण आज सरकार कुणाचं काही चालणार कुणाला तर गव्हर्नर तिथले प्रमुख असतात आणि म्हणून हे प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उत्तर झाली पाहिजे. जनतेने जो करून द्यायचा तो दिलेला. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं आहे, सत्ताधारी पक्षाला ही दिवाळी काय गोडधोड खाता आलं नाही आणि आपण संख्येने 54 आणि आपले मित्रपक्ष 40 आणि इतर सगळे तसे आहेत. येऊन देखील आपण सगळेजण तसंच समाधानी आहोत, आपण तशी खुशीत आहोत. अजून थोडं प्रत्येकाला वाटतं काही काही जागा तर फार कमी मतांनी पडलेल्या आहेत, तिथं अधिक काम केलं असतं तर बरं झालं असतं असं प्रत्येकाला वाटतं. काहींना वाटतं की आम्हाला काही थोडस मदत जी व्हायला पाहिजे होती ती मदत कमी झाली, परंतु तसं नाही. आता या सर्वता इथं बसतं. नाशिकच्या माझ्या सहकाऱ्याने विचारा, इथं आमच्या रंजन ठाकरे वगैरे सगळे सहकारी आहेत, त्यांना त्या मतदारसंघामध्ये स्वतः मतदार त्यांना मदत करत होते आणि त्यांना निधी देत होते. जे आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाबतीमध्ये बोलतो, अमोल कोल्हे यांचं पण खासदारकीला तसंच घडलं. त्याच्याचबरोबर बाळासाहेब आजबे, बाळासाहेब आजबेंच तसंच घडलं. आमचा संजय बनसुळे त्यांचंही तसंच घडलं. और तुम्हाला सांगू काय, तुमचा विश्वास बसणार नाही. निलेश आमच्या लंकेच्या एका कार्यक्रमाला मी गेलो, त्या गावाने माझ्या हातात 1 कोटी रुपयाचा चेक दिला निलेश लंकेला द्यायला. पक्षाला निलेश लंकेला पक्षाला द्यायला, निलेश लंके पक्षाला आला होता म्हणून पक्षाला द्यायला. आपण समजून घ्या काय झालं. आणि चंद्रकांत पाटील मुक्ताई नगर मध्ये तिथं आपण त्यांना पाठिंबा दिला. काही काही ठिकाणी आपण पाठिंबा दिला, ते पाठिंबा दिलेली संख्या जर बघितली तर आपण 11-7 पुढे जातो. त्याच्यात अनेक माध्यमांवर आज पवार साहेबांना भेटून गेलेले आहेत. मी त्यांना उपस्थित मग त्याच्यात पाऊस होतो तिथे व्यवस्थित पाऊस होतो, बाकीच्या द्यायचं होतं आपल्या गावी जागा वाढली असते. ओके ठीक आहे, हरकत नाही. त्यामुळे जळगावकरांना तर मनापासून आभार मानतो. परंतु मित्रांनो, सांगायचं तात्पर्य बरोबर, मला तर अजूनही विश्वास वाटत नाही की मी 1,65,000 मताने त्यांनी निवडून आलो. वास्तविक मतदारसंघात बाकीचे सगळे काम करत होते. आम्ही पहिल्या शेवटची सभा त्या ठिकाणी घेतली. एवढं भरभरून प्रेम त्या भागातील जनता त्या ठिकाणी करते आणि पवारसाहेब देतील त्या उमेदवाराला बटन दाबायचं एवढंच. म्हणजे मुख्यमंत्री म्हणायचे आता डाऱ्या भाग दिलाय. म्हणलं आता डाऱ्या भागात सुद्धा आपली शिळी होती का काय होते. डिपॉझिट जप्त झालं, परंतु सर्वांची डिपॉझिट बारामतीकरांनी जप्त केली. त्याबद्दल त्या मतदारांना खूप खूप मी आभार मानतो. त्यांच्या गुन्ह्यामध्ये राहण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मला त्याच्यामध्ये आमचा मावळचा सुनील शेळके, माझ्या मनात दिलीप वळसे पाटलांच्या मनात नेहमी खंत असायची. प्रदीप लाडकर आमचा अध्यक्ष आहे, सुप्रिया आहे, आम्ही सगळे तिथं काम करत असताना गेल्या अनेक वर्षात सगळ्या जागा ज्या त्या प्रकारे आम्ही निवडून आणल्या. मावळची जागा काही 90 आम्हाला मिळाली आणि सुनीलला घेतला. सुनील तर इथं पोचायच्या आतच त्याचं तिकीट डिक्लेअर करून टाकलं आणि त्याच्यात हजार मतांनी निवडून आला.
भाजपचा बालय किल्ला 14,000 मतांनी सुनीलच्या ठिकाणी निवडून येतो. एका आत्ताच राज्यमंत्री झालेला तो त्या ठिकाणी पराभूत करताय. तशाच पद्धतीनं आमच्या 3 नंबरला मुंबईतनं जिथे गावा त्यांच्या विरोधात त्यांची बहीण आणि काय आम्हाला तर काय बोलेल काल भावा बहिणीचं चाललंय. सगळीकडे भावा बहिणीचं जरा गमतीच चाललंय. बारामतीचं प्रचंड रूप चाललंय. शिवणीमध्ये काय किंवा आमच्या मुंबऱ्यामध्ये काय काय विचारतात सोडलंय. जसं मागे सुट्ट्या पुत्त्यांचं जोरात चालायचं तसं आता भावा बहिणीचं चाललंय. गमतीचा भाग नव्हत्या कालच भावी झालेली. सगळ्या बहिणींना मनापासून शुभेच्छा. तर मुंबऱ्यामध्ये आपला जितेंद्र पाऊन लाखाच्या मताधिकारी त्या ठिकाणी विजय झाला. जयंतराव सगळ्या महाराष्ट्र किंचून काढत होते तरी देखील जयंतराव वाळव्यामध्ये 72,000 मताधिकारी झाले असते तर लाखांचं संख्या कधीच त्यांनी ओलांडली असती. आमच्या भगवंताला 58,000 मताधिकारी त्या ठिकाणी 6व्यांदा मला वाटतं 68,000 मताधिकारी 6व्यांदा विजय झाले. त्याचबरोबर आमचे आंबेगावचे दिलीप पैसे पाटील आजचे बर्थडे बॉय हे 67,000 मताधिकारी त्या ठिकाणी विजय झाले. तसंच आमचे असणाऱ्या सुमनताई म्हणजे यावेळेस रोहितनं इतकं चांगला प्रचार म्हणजे जे लोक म्हणायचे रोहित बोलतोय का आर पाटील बोलतोय हेच समजत नाही. इतकं आरशी त्या ठिकाणी छाप रोहितवर पडलेली आहे. आणि तिथं सुमनताई आज 65,000 मताधिकारी विजय झाल्या. आरावर 5,000 आज तुम्ही नाहीये नाहीतर सरकारच आपलं आलं असतं. परंतु आज ताई मात्र 65,000 मताधिकारी त्या ठिकाणी विजय झालेले आहेत. अशा पद्धतीनं अनेक सहकारी अनेक मान्यवर त्यामध्ये प्रचंड मताधिकारी विजय होण्याचं काम या निमित्तानं आपण सगळ्यांनी पाहिले. दिंडोरीमध्ये आमचे नरवे शिरवाळ हे 61,000 भुजबळचं आहे. 56,000 भुजबळ साहेबांचे तर जवळचे अनेक लोक माळीगाव वगैरे पक्ष सोडून गेले त्याच्यावर आपल्याला जरा काळजी वाटत होती. पण 56,000 मताधिकारी आदिती पहिल्यांदाच म्हणजे तिच्या वडिलांना पहिल्या निवडणुकीचे जमलं नाही ते आदिती जर करून दाखवली. 40,000 मताधिकारी आमची मुलगी आदिती त्या ठिकाणी निवडून आली. तसंच आमची भाऊकी अशोक पवार अशोकला द्यायचं का तिथं प्रदीपला द्यायचं असा वाद माझा जयंतरावांचा. परंतु अशोकरावांना सगळ्यांनी आग्रह केला विशेषतः साहेबांनी सांगितलं अशोकला तिकीट द्यायचं आणि त्याच्यातनं अशोकने 41,000 मताधिक्य त्या ठिकाणी मिळवलं. त्याचबरोबर आमच्या डॉक्टर किरण नाही आले का लहामटे त्यांनी तर 58,000 मताधिक्य त्यांच्याकडे पण आर्थिक चणचण होती परंतु प्रचंड मताधिक्य आणि वैभवचा त्यांनी पराभव केला. तेच गोष्ट कर्जत जामखेडला रोहितचा मतदारसंघ नव्हा काही माहिती नाही. गेले वर्षभर तो काम करत होता पण काय घडणार नाही माहिती नाही. परंतु रोहितनं ज्या प्रकारचे कष्ट घेतले तिथल्या सगळ्या माझ्या राष्ट्रवादीच्या जेव्हा भावाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली त्याच्यातनं 43,500 मताधिक्यांनी एका महत्वाच्या कार्यक्रमाला पराभूत करण्याचं काम रोहितनं त्या ठिकाणी करून दाखवलं. मग सभा 43,000 मताधिक्यांनी आरामच्या वाईतनं निवडून आले. आमचे करानंतर मधनं जवळपास 50,000 फरकानी आमचे बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी निवडून आले. अशा पद्धतीनं अनेक मान्यवर मी त्यातल्या त्यात जास्त मताधिक्यांनी सगळेच आले परंतु ही नावं घेतली. आणि एका गोष्टीचं समाधान आहे यावेळेस काँग्रेस पक्ष संघटनेला महत्व देतो. प्रांताध्यक्षांना उमेदवारी मिळाली त्यांच्या हातातच होतं कुणाल तिकीट द्यायचं तेही निवडून आले. शेखर निगम रत्नागिरीचे अध्यक्ष जिल्ह्याचे तेही प्रचंड मताधिक्यांनी त्या ठिकाणी निवडून आले. सुनील भुसारा पालघर सारखा नवीन आदिवासी जिल्हा परंतु तिथं सुनील 21,000-25,000 मताधिक्यांनी त्या ठिकाणी निवडून आला. आमचे लातूरचे बाबासाहेब पाटील गेल्या वेळेस पराभूत झाले पण लसले नाही संघटनेलाही ताकद दिली आणि स्वतः प्रयत्न केले. आणि यावेळेस बाबासाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष असताना लातूरपर्यंत ते आणि त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या संजयला पण आणलं. 2,000 आपल्याला मिळाल्या 100% रिझल्ट लातूरवाल्यांनी दिला. त्याचबरोबर आमच्या पुणे शहराचा अध्यक्ष चेतन तुपे तिथं वंदनालाही आम्ही सगळे सुप्रिया वगैरे काम करत होतो परंतु चेतननी पण तिथं तो मतदारसंघ एका गोष्टीचं तुम्ही आश्चर्य बघा
डॉक्टर अमोल कोल्हे ज्यावेळेस खासदार केला उभे राहिले त्यावेळेस तिथं राष्ट्रवादीचा एक आमदार होता आणि पाच विरोधी आमदार होते. आज ज्या आमदारांना उमेदवारांना घड्याळ मिळालं त्यांच्या मतदारसंघातले सगळ्याच्या सगळे घड्याळचे आमदार आणि सचिन ती जागा दोडकेंनी फक्त 2595 मतांनी पराभूत झालं. फार मिरवणुकीची तयारी पण शहर आलं आणि त्याच्या विचारात थोडासा मागे एकच वाट एकाच वाटत नाही तर जवळपास निवडून आल्याचं जमा होतं. म्हणजे तुम्हाला हेच सांगतो की 50,000, 60,000, 70,000 काही घाबरायचं नाही. लोक केंद्रात वेगळा बदल करतात आणि राज्यात वेगळा बदल करतात आणि ज्या पद्धतीने साहेबांनी साहेबांचा करिश्मा पाळवल्याला सगळे तरुण आपल्या बाजूने यावेळेस आपण पाहत होतो आणि त्याच्यात सचिन दोडके अवघ्या 2595 मतांनी गेला. आमचा हा तर रमेश थोडा 700 मतांनी. मित्रांनो आमच्या ग्रामीण भागामध्ये जागा त्या ठिकाणी 11 आहेत 10 का 11 एकच जागा आमची गेली ती म्हणजे दौंडची फक्त 700 मतांनी. बाकी सगळ्या जिल्ह्यातल्या जागा काँग्रेसने राष्ट्रवादीने निवडून आणल्या. ते विजय शिवकरे एवढी ट्यूट्यू करायचं त्यासाठी जागा लागली बघितलं करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी झालं. त्याचबरोबर आमच्या शिवाजीनगरची जागा बैरवसाहेब फार कमी मतांनी गेले. आमची कॅन्टोनमेंटला रमेश कांबळे कमी मतांनी गेले आणि आमचा सचिन आणि रमेश अप्पा नाहीतर फार चांगला रिझल्ट पुण्यानी त्या ठिकाणी दिला असता. बीड देखील फार चांगलं काम केलं. म्हणजे बीडला तर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की साईच्या साई जागा देऊन देतात का काय परळीचीच काळजी होती. परंतु येवळाची जागा थोडक्यात गेली आणि आमची ऐन वेळेस मुंदलांनी तिकडं पक्ष बदल केला म्हणजे त्या पक्षात ती उभी राहिली. तिथं आपल्याला पृथ्वीराज साठेला पराभूत व्हावं लागलं पण 6 पैकी 4 जागा बीडनं दिल्या त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. नगरवाड्याच्या काय काही चर्चा करायची एक जागा काँग्रेस राष्ट्रवादीची निवडून येऊन देणार नाही. तिथं 6 जागा आपल्या आणि 2 जागा काँग्रेसच्या 8 जागा निवडून आणि 8 जागा निवडून देत असताना एकच म्हणजे संग्राम पक्षात राहायला निवडून आला आणि वैभव तिकडे गेला पडला आणि राहुल कुमार सत्ताही राहिला त्याच्यात आपला घरच्या क्षेत्रात थोडक्यात गेला. काय झालं मध्ये 10-12 दिवस प्रचाराला मिळाले थोडे असून एक आठवडा मिळाला असताना तर आपल्या सरकार चालू होतं. बाकी काही सरकारची गरज नव्हती इतका तर अंडर करंट त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. त्याच पद्धतीनं नाशिक निवडणूक चांगला केला. मी नाशिकच्या अध्यक्षांचं सगळ्यांचं कौतुक करतो. पुण्याचा प्रदीप डायरेक्टर आमचा प्रशांत जगताप आणि संजोगचं पण मी कौतुक करीन तसं नाशिककरांचं कौतुक करीन. नाशिककरांनी 6 जागा दिल्या आणि आपण इगतपुरीचा उमेदवार राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आणि तो पण निवडून त्या ठिकाणी आला. अमरावतीला पण आपण संजय घोडके असतील इथं कुठं हा म्हणतात अरे आपल्याला या आपल्याला या ते उठले नाही. तिथं शेवटी संजयनी त्यांच्या पत्नीला तिथं उमेदवारी दिली आणि ते त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे आता संजयराव पूर्ण आपल्याकडे आणि सुरेखाताई शरीर तिकडे मला मित्रांनो गमतीचा भाग होतो की आघाडी नाही तेवढी ब्रेक इन निवड आणि पवाराला असं असं म्हणणार तसलं काही नाही. हे गमतीनं म्हणलं आम्ही शेवटी एकोट्याने काम करणार आहे. अशा पद्धतीनं हे सगळे रिझल्ट. पालघरला पण 1 काँग्रेसची जागा गेली. 6 पैकी 5 जागा सुटली तिथं आपल्या आघाडीच्या आल्या. हे पण पालघरकरांचं कौतुक आहे. आणि मी मगाशी सांगितलं जसं सुनील भुसार आले बाबासाहेब आले चेतन आले तसा युवकांचा पण राजू नवघरे तिथल्या विधानसभा मतदारसंघाचा तो अध्यक्ष आहे आणि तो युवकांचा अध्यक्ष देखील तिथं आपला आमदार झालेला आहे. नवाब मलिक शहराचे अध्यक्ष ते देखील आज आमदार झालेले. असं संघटनेमध्ये काम करणारे अनेक मान्यवर त्या ठिकाणी जे अध्यक्ष होते त्यांच्यावरती जबाबदारी आता आपल्याला तिथं इतरांच्यावर जबाबदारी टाकावी लागणार आहे आणि अधिक जोमाने सगळ्यांना काम करावं लागणार आहे. बेकारीचा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. परतीच्या पावसाने जो काही गोंधळ घातलेला आहे ते महत्वाचे प्रश्न आहेत.
आणि कायदा सुव्यवस्था असतील, बाकीचे सगळे मला याची जाणीव होती. साहेब बोलणार आहेत त्याच्यावर मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु ज्या विश्वासाने महाराष्ट्रातल्या जनतेने आघाडीवर भरोसा दाखवलेला आहे, एक ताकद दिलेली आहे, एक मजबूत विरोधी पक्ष याला त्यांनी काम करण्याचा तशा प्रकारचा मेसेज आपल्याला दिलेला आहे, ते काम आपण सगळेजण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू. कुठेही आपण काही घाबरण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये अनेक नवीन चेहरे म्हणजे 54 पैकी जवळपास 35 नवे चेहरे आणि 29 आम्ही मी जयंत पाटील लक्ष भुजबळ साहेब तिरुपती पाटील आम्ही लोक 7 होतो. नाहीतर बाकीचे बरेच जण नव्या दमाचे नव्याचे लोक निवडून आले. श्रीनिवास पाटलांनी ज्या पद्धतीने यश मिळवलं त्याचा अख्ख्या महाराष्ट्राला कौतुक आहे. म्हणजे मी जनता माझ्याबरोबर असं समजण्याचं कारण नाही, जनता यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर सातारची पवार साहेबांच्या बरोबर आहे. आमचे प्रभाकर देशमुख किंवा आमचे शशिकांत शिंदे किंवा आमचा पाटणकर सत्यजीत हे तीन एक जागा आमच्या किंवा शहरातली जागा अशा पद्धतीनं काही जागा तिथं गेल्या, परंतु खासदारकीची जागा जिंकून आली. आणि श्रीनिवास पाटीलांचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी घरांचे खासदार या नात्याने त्यांचं काम जवळ पाहिलं, त्यावेळेस मी पालकमंत्री तिथं होतो. अशा पद्धतीनं साताराकरांना पण खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या निवडणुकीमध्ये जयंतराव पाटील रामले, डॉक्टर अमोल कोल्हे आणि अमोल विटकरी हे महाराष्ट्राला माहिती झाले. वास्तविक आपण अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देतोय. आताही संघटनेमध्ये कल्याणराव आकाडे असतील, आमचे त्या ठिकाणी धायगुडे असतील, अविनाश धायगुडे असे अनेक जण आपला सुभानंदी असतील, हे सगळेजणांनी खूप काम केलं. आणि शेवटी साहेबांच काय पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलं, म्हणजे सगळीकडं तुम्ही आग्रलेख बघा, सगळीकडं त्या ठिकाणी पहा काय दिसतंय ते, त्याच्यात आपल्याला एक नवी उभारी मिळाली. त्या उभारीचा आपण पुरेपूर फायदा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढूया. आणि त्याच्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिशय तडफडी लोकांच्या मध्ये मिसळलेला पक्ष, लोकांनी विश्वास टाकलेला पक्ष, अशा प्रकारची या पक्षाची ओळख आपण सगळेजण त्या ठिकाणी निर्माण करूया, हीच त्या बाबतीतली अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही ही महत्वाची जबाबदारी दिली, ती जबाबदारी जितक्या चांगल्या पद्धतीनं सर्व वडील झाल्यांना, सर्व तरुणांना, सर्व माझ्या महिला भगिनींना, सर्व घटकांना विश्वासात घेऊन कशी चांगल्या पद्धतीनं पार पाडता येईल, मग त्याच्यात दिलीपरावांचं, भुजबळ साहेबांचं मदत, जयंतरावांची मदत, धनंजयची मदत, सगळ्या मान्यवरांची मदत घेऊन आपल्या विधिमंडळातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम जसं उज्ज्वल ठरेल याबद्दलचा प्रयत्न मी मनापासून करीन. हा शब्द मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.